प्रत्युष रागायला अशी येते. आणि इथे फॉल येऊन गेल्यानंतर एवढा सगळा कचरा पडतो, ते क्लिनिंग कसं करतात? आणि प्रत्युषाला मिळालेली आहे. नमस्कार मंडळी. तर लास्ट काही लॉग होते जे फॉलचे होते कलरफुल पानांचे, आणि हे आता एंडला आलेलं आहे. भरपूर थंडी वाढलेली आहे, सो हे बघा कसं पडलेलं आहे कचरा. तर हे महिन्यातनं दोन दोन वेळा म्हणजे तसंच क्लिनिंग करावं लागतं त्यांना. तर हे सगळं क्लीन कसं करत असतील त्यांनी विचारायचं असेल तुम्हाला. 10-12 जणांचा टीम असतो, एकीकडून क्लीन केले की दुसरीकडं जाऊन करेपर्यंत परत जे स्वच्छ झालेलं असतं ते क्ली घाण होतं. हे जस्ट आत्ता केलेले आहेत तर क्लीन दिसत आहे. तसंच वरून चालूच असतो पानं गळायचे. हे असतात पानांसाठी मशीन त्यांच्याकडं. पेट्रोल लागतो त्यांना, ऑइल वगैरे, गॅस, डिझेल जे असेल ते घालून, म्हणजे एक ट्रॅक्टर येतो सोबत, व्हॅनमध्ये हे सगळे घेऊन येतात. त्याच्यामध्ये घालून घालून असं 10-12 लोक करत असतात. जोरात हवा येत असतो त्यातून, मग पानं सगळं उडून गोळा होतात. इकडून स्वच्छ तिकडून करून झाल्यानंतर इकडे केलेत. आता बघा तिकडच्या साईडला परत घाण वाटत आहे. म्हणजे महिनाभर असं चालूच आहे अजून. म्हणजे अजून किती महिने लागतील माहीत नाही. काही असो, प्रत्युषाचं थोडं बघूया रागाला यायची पद्धतीचं. हा गरम गरम लागलं ना, हॉट आहे ना, गरम आहे की नाही. तर इथे गिफ्टचा डबा पाहिलेला होता तिनं माझ्या हातात, तर मागच आली. बघायचं आहे तिला पण उघडता नाही आला. काहीतरी आहे. ओके मी उघडू. काय तर काय ते काय तर काय करायचं ते आला मी घालू का मी हेल्प करू. तुम्हाला माहीत असेल काहीही गोल जरी दिसला किती का मोठा असे ना ते, म्हणजे हात जाऊ शकत असेल की हात घालून बसती पटकन. छोटी असतानापासून सवयच आहे तिला. लूज करावं लागेल. दाखवर नाईस तुझं तुला बघायचं आहे. काय घातली डॅडन दाखवा. विसरू डॅडन काय घातली तू हातातली दाखव डॅडाना काय घातली तू हातात. हे डुमी हातातले दाखव. काय तुझ्याकडे बांगड्यापेक्षा जास्त वेगळ्या गोष्टीवर लक्ष गेला तिचा. वाव तिच्या गमती जमती तर बघण्यासारखं होत आहेत आजकाल. चला पुन्हा भेटू.